हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। अब इन मटन करी रेसीपी है चोरी चपाती पोरोटे पी अटी नाड़न मटन करी रेसीपी अब अदाकनी नोक अंत चानल फस्ट टाइम का सब्सक्राइब कूड़े बेल क्लिक ऑल ऑप्शन इनेबल मरकृत या अपलोड वीडियोस नोटिफिकेशन लू अब नमुक वीडियो लेको अदा या अूर ग्राम मटन एड़ेंद क्लीन शेष ना कहुएड़ा कौन चष्णाइटा कट्टी काल टीसपूं मजलपड़ी इटक और टीसपूं मुलगुपड़ी अर टीसपूं गरम मसाल आवश्यक उपे अर टेबिस्पू इंजी वेत पेस्ट रू पचमुगक ना चतचड़ी चेतकूट ना मिक्स ना मारेट अब मसाल ना मटन पड़ा अब मारे नमर मणिकूरे रस्ट अमुक कुक अब कुरल आवश्यक वेलकूड़क अब कप वेड़क अब मटन वेवच्चे इत्र पड़े चेकू पे उ तक नीड़ा चेक कुर अटचक अब हई फ्लैम और विसल वर्म लो फ्लैम आकटर मूं विसल मा मटन ना वेट कुर प्रशर शेम नमक ओपन नोक अब ना मटन ना वेट इन पोटे मूं टेबिस्पू वेलच्चक वेलच चूड़ा शेष नमुक अब मीडियम सैसल पड़ी एरी पत् ची ना चतचान चेत कुछ करवेपिल उड़ी नाईट वहटी चरुले चतच कल टेस्ट ग्रेवी कुछ ई क नमुक इंजी वेत पचमुग पेस्ट चेरत और टेबिस्पू चेत अद ना मूपे नमुक पड़े चेतक ऑलरेडी ना मसाल चेर मटन वेवच्चा अब कुछ चेरता मूँ अब मटन वेवच्चो मुलगुपी इंजी वेत पेस्ट पचमुग चतच गरम मसाल चेत वेवच्चक अब नमेल कल मसाल मटन नाईटी नमुक पड़ी चेत अब टेबिस्पू मलपड़ी इटको और टेबिस्पू मुलगुपड़ी इटकूं पड़े पचम मार्दे ना सोल्ट अमुक तक चेतक अब वैलिए तक चुदाई कट्टा ना पुत तक नोकीो इन तक चष्ण चेक पकर मिक्स चार लिटर अड़चेम चेरतकोड़ता मू तक ना सोफ्ट आई शेष नमुक वेवच्चे मटन चेतक अब वेवच्च मटन कूड़े मटन स्टोकूट चेतको सपरेट ना वेल चेक आवश्यक उपड़ी चेतकोड़े और पत् मिनट नमुक वेवच्च नाईट तेच नमुक काल टीसपूं गरम मसाल काल टीसपूं कुरमुक पड़ी काल टीसपूं പെരിഞ്ചീരകം പൊടിച്ചത് അപ്പോൾ നമ്മൾ ഗരം മസാലയും കുരുമുളക് പൊടിച്ചതും അതുപോലെ തന്നെ പെരിഞ്ചീരകം പൊടിച്ചതൊക്കെ ലാസ്റ്റ് ചേർത്ത് കൊടുക്കുക അപ്പോഴായിരിക്കും നല്ലൊരു സ്മെൽ കിട്ടുന്നത് ഒരു 5 മിനിറ്റ് കൂടി നന്നായിട്ട് കുക്ക് ചെയ്ത് എടുക്കാം അപ്പോൾ കണ്ടോ കറിയൊക്കെ നല്ലോണം കുറുകി വന്നിട്ടുണ്ട് നമുക്ക് സ്റ്റവ് ഓഫ് ചെയ്യാം പിന്നെ ഒന്ന് ഇരിക്കുമ്പോൾ കറി ഒന്നും കൂടി ഒന്ന് തിക്കായി വരും അപ്പോൾ ഇത്രയും മതിയാവും നമ്മുടെ ഡെലിഷ്യസ് മട്ടൻ കറി റെഡി ആയിട്ടുണ്ട് ഒരു സെർവിംഗ് പ്ലേറ്റിലേക്ക് മാറ്റാം അപ്പോൾ എല്ലാവരും ഇതുപോലെ ഉണ്ടാക്കി നോക്കുക ചപ്പാത്തിക്കും ചോറിനും പൊറോട്ടയ്ക്കും പറ്റിയ അടിപൊളി കറിയാണ് അപ്പോൾ ഇത്രയേയുള്ളൂ റെസിപ്പി ഇഷ്ടമെങ്കിൽ ഷെയർ ചെയ്യാൻ മറക്കരുത് അതുപോലെ തന്നെ നിങ്ങളുടെ ഫീഡ്ബാക്ക് കമന്റിലൂടെ അറിയിക്കുക മറ്റൊരു നല്ലൊരു റെസിപ്പി ആയിട്ട് വീണ്ടും വരുന്നതാണ് താങ്ക്യൂ